हॅलो एव्हरीवन तर आज आपण बघणार आहोत बटरस्कॉच केक आणि तोही प्रिमिक्सपासून तयार केलेला चला तर मग जास्त वेळ न घालवता या केक डिझाईनला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर एकदा फ्री असलेलं सबस्क्राईब बटन जरूर प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी इथे दोनशे ग्रॅम एवढे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेले आहे मला अर्धा किलोचा केक करायचा आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे एवढे तेल घालणार आहे कोणतंही तुम्ही तेल वापरू शकता आपल्या नॉर्मल घरामध्ये जे यूज करतो ते त्यानंतर बटरस्कॉच केक करायचा आहे त्यामुळे बटरस्कॉच इसेनचे तीन ते चार थेंब मी टाकून घेत आहे यामध्ये आणि थोडासा येल्लो कलर तोही मी तीन ते चार थेंब टाकून घेणार आहे त्यामुळे छान कलर येईल बटरस्कॉच केकला साधारण यल्लोईश असा कलर असतो त्यामुळे स्पॉन्जलासुद्धा आपण असा कलर देणार आहोत तर आता मी इथे साधारण अंदाजे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत पाणी घालायचे आहे व बॅटर एकसारखे एका डायरेक्शनने मिक्स करून बघा तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मी केक टीनही तयार करून ठेवलेलं आहे केक टीनला तेल लावून सगळीकडून त्यावरती मैदा स्प्रेड करून घेतलेला आहे अर्धा किलोच्या केकसाठी साधारण सहा इंचाचा केक टीन आवश्यक असतो तर मी केक टीन तयार केलेला आहे व एक पातेलही ठेवलेले आहे प्रीहीट करण्यासाठी तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की केक स्पॉन्ज कसा बेक करायचा याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता तर बघा अशा प्रकारे अर्ध्यापर्यंतच आपल्याला बॅटर होईल असा टीन घ्यायचा आहे आणि सहा इंचाचा टीन परफेक्ट असतो अर्धा किलो केकसाठी आपला छान होममेड ओव्हनही प्रियज झालेला आहे आता साधारण तीस मिनटांसाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत मध्ये चेक करायचं नाही अजिबात तीस मिनटांनंतर केक स्पॉन्ज व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूपच स्पॉन्जी सॉफ्ट झालेला आहे आता मी याचे तीन लेअर्स करून घेणार आहे लेअरिंग कसे करायचे याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही ते चेक करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तर बघा परफेक्ट लेअर झालेले आहेत आपल्या केकच्या आता आपण जी मधली लेअर होती ती खाली ठेवून लेअरिंग करून घेणार आहोत पण त्याआधी केक बेसला थोडेसे क्रीम लावायचे आहे व जी मधली लेअर निघालेली होती ती लास्टला ठेवायची आहे त्याला छान शुगर सिरपने सोक करून घ्यायचे आहे या शुगर सिरपमध्ये मी साखर पाणी त्याचबरोबर थोडेसे इसेन्सही घातलेले आहे बटरस्कॉचचे कारण त्याचा फ्लेवर येण्यासाठी आता आपण क्रीमने व्यवस्थित क्रीमची लेअर करून घेऊयात व त्यावरती बटरस्कॉच क्रश घालून घ्यायचा आहे दोन चमचे सगळीकडून पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखा आणि त्यानंतर जी वरची लेअर आपली निघालेली होती ती आपण मध्ये ठेवून घेणार आहोत तर व्यवस्थित पसरून झाल्यानंतर आपण याच्यावरती लेअर ठेवून घेऊयात जी वरती निघालेली होती डोम शेप थोडासा होता तिला तर तीही व्यवस्थित याच पद्धतीने सगळं करून घ्यायचं आहे बघा शुगर सिरप त्यानंतर क्रीमची लेअर व त्यानंतर क्रश थोडासा अशा प्रकारे आपलं हे लेअरिंग करून घ्यायचं आहे आणि जी लास्टला लेअर होती निघालेली एकदम फ्लॅट अशी जी खालून असते ती आपण अशा प्रकारे वरती ठेवून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या केकला छान वरून फ्लॅट असा आकार येतो तर तुम्ही पाहू शकता मी सगळीकडून फिनिशिंग करून घेतलेली आहे याचाही व्हिडिओ फिनिशिंग कसा करायचं केकला अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी इथे न्यूट्रल जेल घेतलेलं आहे अशा प्रकारे बघा हे कसं असतं तर इथे माझ्याकडे साधारण अर्धा किलोचा टीन आहे त्यातील मी साधारण दोन चमचे एवढं न्यूट्रल जेल घेणार आहे त्यामध्ये पाणी टाकायची गरज वाटत नाही आहे कारण आपल्याला ड्रिपिंग करून घ्यायचं आहे केकला त्यामुळे अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामध्ये थोडासा कलर टाकते मी बटरस्कॉच केक साधारण यल्लो असा असतो त्यामुळे येल्लो कलरची ड्रिपिंग मी करणार आहे इथे येल्लो कलर मिक्स करून घेऊयात जेल कलरच वापरायचे आहेत शक्यतो तर व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे आहे आपल्याला हे व वर एक होल करायचे आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ड्रिपिंग करून घ्यायचे आहे सगळीकडून ही डिझाईन खूपच छान दिसते खरं तर आणि अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट कलर वापरल्यामुळे तर केक छानच दिसत असतो आपला त्यामुळे असेच कलर कॉन्ट्रास्टमध्ये यूज करावेत कायम कोणत्याही केकसाठी तर पहा किती छान दिसत आहे या व्हाईट पूर्ण प्लेन व्हाईट केक वरती हा येल्लो कलर किंवा हे येल्लो कलरचं ड्रिपिंग किती छान आकर्षक दिसत आहे ना आता आपल्याला काही फ्लॉवर्स काढून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे नूर वन हे नोझल फ्लावर नोझल घेणार आहे टाकून घेणार आहे पायपिंग बॅगमध्ये व त्यामध्येही क्रीम भरून अशा प्रकारे फ्लॉवर्स काढून घेऊयात तर मला हे नोझल खूपच आवडतं हे अशा प्रकारे फ्लॉवर खूप छान येतात या नोझलमुळे तर मी अशा प्रकारे फ्लॉवर काढून घेतलेले आहे व त्यानंतर जी मध्ये जागा शिल्लक आहे फ्लावरच्या तिथे अशा प्रकारे दुसऱ्या कलरचे फ्लावर्स काढून घेत आहे मी थोडासा ग्रीन कलर मिक्स केलेला आहे त्यामध्ये व एकाड एक असे आपल्याला हे फ्लॉवर्स काढून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली सिंपल पण छान हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे केक पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर इथे आपला सिंपल अँड स्वीट असा केक तयार झालेला आहे बटरस्कॉच केक तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा ভেটুয়াত পুন একদা একা নৱীন কেকসোত তীজে হেদি টেক কেয়াৰ এণ্ড বাই